गडचिरोली जिल्हा ज्याचा मी उल्लेख केला की हा खनिजाने विपुल असा जिल्हा आहे. मागच्या काळामध्ये आपण गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी मायनिंगचं काम सुरू केलं आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की इथलं जे लोहखनिज आयरन ओर आहे हे देशातल्या अतिशय रिच अशा प्रकारच्या आयरन ओरपैकी आहे. आणि येत्या काळामध्ये गडचिरोली ही आता पोलाद सिटी म्हणून देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल. मागच्या काळामध्ये आपण कोनसरी इथे पहिल्यांदा स्टील प्रोजेक्ट करता जागा दिली होती. मला अतिशय आनंद आहे की आता त्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि लवकरच त्याचं देखील उद्घाटन होईल. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये होते आहे आणि लोह आणि पोलाद निर्मिती करता एक अतिशय मोठी इकोसिस्टीम ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार होते आहे. येत्या काळामध्ये मला असं वाटतं की देशातल्या पोलाद उत्पादकांपैकी एक प्रमुख जिल्हा हा गडचिरोली असेल. पण हे करत असताना निश्चितपणे आम्ही काही गोष्टींची काळजी घेतली आहे. पहिल्यांदा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातलं जंगल जे आहे, इथली जैवविविधता जी आहे, इथलं जे नैसर्गिक अशा प्रकारची रचना आहे, या रचनेला कुठेही त्या ठिकाणी धक्का पोहोचणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच ज्याला आपण सस्टेनेबल मायनिंग म्हणतो अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे. त्याचवेळेस मी सांगितलं होतं की गडचिरोलीचा उपयोग हा वसाहतीसारखा करू नका. म्हणजे इथनं लोहखनिज घ्यायचं आणि इतरत्र त्याचं बेनिफिक्शन करायचं, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा याच्यावर आधारित व्हॅल्यू ॲडिशनचे जेवढे प्रकल्प आहेत ते पहिल्यांदा गडचिरोलीत झाले पाहिजे, त्यानंतर चंद्रपूरला झाले पाहिजे, मग वर्धेला झाले पाहिजे. म्हणजे आसपासची सगळी इकोसिस्टीम ही तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये एक औद्योगिक जिल्हा म्हणून, म्हणजे न उद्योग जिल्ह्यापासून औद्योगिक जिल्ह्यापर्यंत अशा प्रकारची वाटचाल ही देखील गडचिरोलीची आपल्याला पाहायला मिळणार आहे.